अर्ध पद्मासनात बसा, हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताट, डोळे बंद, मन शांत ठेवून स्वतःने स्वतःला सूचना द्या, होय काही वेळा करता मला एकचित्त होऊन डोळे बंद ठेवून ध्यानाला बसायचं आहे. मी ध्यानाला बसणार आहे. ज्या सूचना मला मिळत आहेत माझ्या कानावर पडत आहेत त्या सूचनांचं पालन मी करणार आहे. मी ध्यानासाठी तयार आहे. शरीर एखाद्या पुतळ्यासारखं स्थिर ठेवा. स्वतःच्या शरीराला साक्षीभावाने पहा. ज्या ज्या भागाला मी तुम्हाला पाहायला लावेल त्या त्या भागाला तुम्ही जाणीवपूर्वक पाहायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे. शांत राहून शरीर न हलवता तुमची चेतना, तुमचं लक्ष तुमच्या कपाळाकडे न्या. बस तिथे फक्त आपली ऊर्जा आहे, चेतना आहे याची जाणीव ठेवा. करायचं काहीच नाही. द्रष्टा बनून साक्षीभाव ठेवून जसं तुम्ही तुमच्या कपाळाकडे गेलात आपोआप तिथे तुमच्या साक्षीभावामुळे तुमची ऊर्जा पोहोचेल आणि तिथे विश्रांती मिळेल. डोळे बंद आहेत. श्वास येतोय आणि जातोय. ना मुद्दामून श्वास घ्यायचा आहे, ना दीर्घश्वसन करायचं आहे. करायचं काहीच नाही. बस येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला आनंदाने पहा. फक्त पाहत राहा. आता मनातल्या मनात माझ्यासोबत 50 ते 0 असे उलटे अंक मनातल्या मनात मोजत राहा.
50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20. असं तुमचं तुमचं शून्यपर्यंत या. शांत रहा. काहीच न करणं म्हणजे ध्यान. तुम्ही फक्त साक्षी भावाने जिथे जिथे तुम्हाला घेऊन जाईल बस तिथे तिथे तुमच्या ऊर्जेला चेतनेला न्या. जे आवाज आजूबाजूला येत आहेत त्याला विरोध करू नका. सर्व स्वीकार. जे काही मनात आणि बाहेर घडतंय त्याला कुठलीच प्रतिक्रिया देऊ नका. मी, माझं नाव, माझं गाव, माझा अहंकार या सगळ्या गोष्टी सोडून मी फक्त द्रष्टा आहे. मी त्या ऊर्जेचा एक भाग आहे आणि द्रष्टा बनून मी पाहतोय. आता याच ऊर्जेला मनाने तुम्ही तुमच्या पुन्हा श्वासाकडे न्या. श्वास येतोय आणि जातोय. जसं तुम्ही त्या श्वासाला पाहता श्वास अजून स्थिर होऊन जातो. मी नाहीच आहे. साक्षी भावाने जसं जसं मी त्या श्वासाला पाहतोय मी त्या ऊर्जेच्या अनंत सागरात विलीन होतोय. मी आणि ती ऊर्जा एकच आहे याची अनुभूती मला येते. त्याच ऊर्जेला आता तुमच्या खांद्याकडे घेऊन जा. हाताचं कोपर, मनगट आणि हातांची बोटं
संपूर्ण हाताला विश्रांती मिळाली आहे. मान, पाठीचा एक एक मणका संपूर्ण पाठ आणि कंबर छातीवर आता कुठलाच ताण नाहीये. हळूहळू खाली येत ओटीपोटाचा भाग तुम्ही जसं जसं तुमच्या शरीराला पाहतायत साक्षी भावाने तुमच्या चेतनेला तिथे नेतायत, आपोआप त्या भागाला सखोल अशी विश्रांती मिळते आहे. पाय, मांडीचा भाग, गुडघा, टाच, तळपाय, पायाचे अंगठे, मधलं बोट, करंगळी, आता या शरीरापासून थोडस वेगळं व्हा. मी द्रष्टा आहे, मी या शरीराला पाहतोय. हे शरीर ध्यानाला बसलेलं आहे. मन शांत होतंय. विचार शून्य अवस्था येते आहे. आलाच एखादा विचार तुम्ही त्याला सोडून देतोय. स्वतःहून नवीन विचार निर्माण करत नाहीये. मनात येणाऱ्या विचारांना विरोध करायचा नाही. ते जसे आले तसे त्याला जाऊ द्यायचं. आणि कोणत्याही विचाराला पकडून ठेवायचं नाही. मी विचार नाही, मी शरीर नाही, मी मन नाही, या सर्व गोष्टींना पाहणारा मी द्रष्टा आहे. आता मनाने तुमच्या डोक्याच्या वर तुम्ही जा चेतनेला घेऊन. तिथून तुम्ही पाहत आहात तुमच्या शरीराला. शरीर स्थिर आहे, विचार शून्य अवस्था आहे. आता शरीरापासून वर 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 जात रहा. मी 100 फुटावरतून या शरीराला बघतोय. माझी चेतना तिथे आहे. मी अजून वर वर आकाशाकडे जातो आहे.
मी द्रष्टा बनून या संपूर्ण आकाशात विहार करतो आहे आणि तिथून मला हे माझं शरीर दिसतं आहे. एक चित्त झालंय मन आणि शरीर, विचार शून्य अवस्था आहे. माझी चेतना, माझी ऊर्जा या संपूर्ण आकाशात पसरलेली आहे. मी शांत, पूर्ण शांत झालोय. मनाची अनोखी शांतता मी अनुभवतो आहे. पूर्ण शांत. या संपूर्ण विश्वामध्ये जी ऊर्जा आहे या निसर्गामध्ये जी आत्मिक शांतता आहे तीच शांती, तीच सकारात्मक ऊर्जा मी माझ्यात अनुभवतो आहे. पुन्हा आता तुमच्या हळूहळू शरीराकडे या, खाली या. बघा शरीराला, आपल्या डोक्याच्या वर आणि पुन्हा शरीराच्या मध्ये चेतनेला घेऊन या. साक्षी भावाने जसं मी या शरीराला पाहिलं, पाहतोय, मन माझं शांत होतंय. एक अनोखी शांतता, स्थिरता, आनंद, समाधान आणि तृप्तता मी अनुभवलेलं आहे. ही ध्यानाची अनुभूती दिल्याबद्दल हे परमेश्वरा धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा लक्ष श्वासाकडे न्या. श्वास आपोआप स्थिर झालाय, शरीरही स्थिर झालंय. एक विदेही अवस्था. काही क्षण मी नव्हतोच, फक्त ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा होती. छान आनंदाने एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. घ्या, सोडा. चेहऱ्यावरचं स्मितहास्य तसंच ठेवा आणि सावकाश डोळे उघडा. आजचा दिवस दिल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. या ऊर्जेची अनुभूती दिल्याबद्दल त्याच्या प्रति कृतज्ञ व्हा.
आणि रोज नियमितपणे हे ध्यान करा आणि मनःशांती अनुभवा. जय गुरुदेव.